अपंग एकटा जिंदाबाद 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 अपंग एकटा जिंदाबाद 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 मुझे साहब ओ जिंदाबाद जिंदाबाद बेटा को आना होगा आना होगा विधान विकलांग संघ की द्वारा आंदोलन किया जा रहा है विधान भवन के पास गेट पे आई हम इनसे बात करके इनकी क्या क्या डिमांड्स है और क्या किन किन मुद्दों को लेकर आई। मैं विदर्भ विकलांग संघर्ष समिति की तरफ से आशीष शामदर है। हमारा 13 तारीख को मोर्चा था विधान भवन पे जिसका हुई और अपंग आयुक्त ने बोला कि हमारे को 200 स्क्वायर फीट की जगह ई रिक्शा और 2 लाख रुपए का अर्थ सहायक की योजना है जीआर के हिसाब से वो देंगे करके, तो उस बारे में मांगनी पूरी करके करके मंडे को हमको लेटर देने वाला था। 12 बजे से हमारे को अभी तक इन लोगों ने ये लेटर दिया जिसमें मांगनी सिर्फ मोर्चा निकाला करके ये लेटर दिया गया, लेकिन कोई मांगनी पूरी नहीं की गई हमारी वाली। और 2016 का जीआर है 200 स्क्वायर फीट का अपंगों का, उसको जीआर का अभी तक अमल बजाने एक भी दिव्यांगों को जगह नहीं दी गई है। लगे तो रामदेव बाबा को जगह मिली है, मदर डेयरी को जगह मिली है, ऊंची शेड वालों को जगह मिली है। गिरीधर भजगुजे माझं नाव, आम्ही विदर्भ विकलांग संघर्ष समिती अध्यक्ष। तर आम्ही 13 तारखेला मोर्चा काढला होता अपंग आयुक्तालयाच्या जे सचिवालय आहे त्यांच्या सरासर त्यांच्या वक्तव्यामुळं त्यांच्यासोबत पॉझिटिव्ह चर्चा झाली। चर्चेनंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला सोमवारला हे देतो म्हणून बैठकीचे मिनट्स। आता बैठकीचे मिनट्स म्हणलं तर बैठक कशी होत असते, सर्वांसोबत चर्चा होत असते, चर्चेमध्ये आमच्या गोष्टी त्यांना मान्य आहे किंवा नाही यावरती कोण काय बोलते, उपस्थित लोक जे असते ते कोण काय बोलते हे बैठकीच्या मिनट्समध्ये त्याचा उल्लेख असते। परंतु त्यांनी आत्ताच आम्हाला जे पत्र मिळालं त्या पत्रामध्ये अशा प्रकारचा काहीही उल्लेख केलेला नाही। फक्त आम्ही तुमच्या मागण्यावरती विचार करू, आम्हाला वेळ पाहिजे, वेळ कशाला पाहिजे, जेव्हा जी आर काढलेले आहे 200 स्क्वेअर फीट जागेचा जी आर काढलेला आहे, नगर विकास विभागानं ग्रामविकास विभागानं कॉर्पोरेशनच्या जो काही टॅक्स आहे या टॅक्सच्या बाबतीतही जी आर काढलेला आहे, अपंगांना त्यात सवलत देण्यात यावी हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे अपंगांच्या घराला। परंतु कॉर्पोरेशनमध्येच असा प्रकार होऊन आला आहे की कॉर्पोरेशनमध्ये घर टॅक्समध्ये काही सवलत नाही, उलट पाण्याचे अनापशनाप बिल पाठवण्यात येत आहे। 200 स्क्वेअर फीट जागेचा जी आर आहे, 200 स्क्वेअर फीट मागत आहे ना। आज 10 लोकांनी जर अर्ज केला असेल तर 2000 स्क्वेअर फीट मागतील, परंतु यांच्याकडे अपंगांना देण्यासाठी जागा नाही आहे। मोठमोठ्या उद्योगपतीच्या नावा त्यांच्या खिशामध्ये ते जागा घालत आहे। आमची मागणी कलेक्टर साहेबांना सुद्धा ही होती की ज्या लोकांनी अर्ज केलेले आहे सध्या तरी अर्ज केलेल्या लोकांना तरी कमीत कमी त्यांनी 200 स्क्वेअर फीट जागा द्यावी। त्यानंतर आमची मागणी होती की कॉर्पोरेशनमध्ये मला नाही वाटत की कोणत्याही शासकीय विभागामध्ये कोणताही कर्मचारी जर काम करत असेल तर तो वयाच्या 45व्या वर्षी कधी रिटायरमेंट त्याला दिलेलं नाही आहे। शासनानं हे काय म्हणते संजय गांधी निराधार योजना म्हणा किंवा श्रावणबाळ निराधार योजना 65 वर्ष वयाची अट टाकली आहे, 65 वर्षानंतरच्या माणसाला देते। मग हे कॉर्पोरेशन काय हा कोणता तुगलकी निर्णय आहे, यापूर्वी कधीच कॉर्पोरेशनच्या मूळ जो जी आर आहे त्यामध्ये वयाची अट नव्हती, वयाच्या 55व्या वर्षीसुद्धा 57व्या वर्षीसुद्धा त्या अर्थसहाय्याचा लाभ घेता येत होता, 2 लाख रुपये प्रत्येकी अर्थसहाय्य देण्यात येत होतं। परंतु आज त्यांनी अर्ध करून टाकला आणि वयाची अटही टाकून दिली आहे। आम्ही दिव्यांगाकरता व्यवसाय पाहिजे आम्हाला, कारण नोकऱ्या सर्व लोकांना शासन देऊ शकत नाही। तर अशा वेळी 6x8 जे व्यवसाय स्टॉल मागितले होते आम्ही रस्त्याच्या कडेला, आजही तुम्ही पाहताय की बऱ्याच दिव्यांगांनी ते दुकानं लावलेली आहे, कमीत कमी त्यांना तरी मान्यता द्या। तुम्ही नाही देऊ शकत, कॉर्पोरेशनची अवकात नाही आहे देण्याची, परंतु अपंगांनी आपल्या स्वखर्चानं लावलेले जे दुकान आहे त्याला मान्यता देता येऊ शकते असं मला वाटते। त्याला खर्चही नाही लागत, आर्थिक तरतूद नाही करायची आहे। तर अशा काही मागण्या होत्या, जो निराधार योजनेचा लाभ वगैरे जो आहे पडताळणी करून द्या,
कारण की बरेच त्या निराधार जे लोक आहे, काही काही डुप्लिकेट लोक त्या ठिकाणी आलेले आहेत, आपल्या याचं का म्हणते आजाराचं खोटं सर्टिफिकेट बनवून लोक असे संजय गांधी निराधारमध्ये घुसलेले आहे. अपंगांचा त्या त्या त्याच्याशी काही संबंध नाही आहे. अपंगांना पूर्ण पडताळीकडून सर्टिफिकेट मिळते, तर त्या सर्टिफिकेटच्या आधारे कमीत कमी अपंगांचा विभाग जो आहे हा अलग जर केला, जवी नवीन जे घोषित जे मंत्रालय आहे अपंगांचं, त्या मंत्रालयामध्ये जो अपंगांचा विभाग जर वेगळा करून जर त्याच्या बजेटमध्ये त्याचा जर समावेश केला, तर मला वाटते अपंगांचा जो निधी आहे आणि अपंगांना मिळणारा जो सानुग्रह भत्ता आहे हा नक्कीच वाढेल. परंतु शासनानं तसं काही दाखवलेलं नाही आहे. सरसकट अपंगांचा समावेश या योजनांमध्ये करून टाकलेला आहे. आज संधी आहे शासनाला, तर कसं आहे की त्या योजनेमध्ये अपंगांचा समावेश म्हणजे अपंगांना बाहेर करून एक वेगळी अपंगांची पेन्शन. हे निराधार काय आहे? हा निराधार शब्द अपंगांना कमजोर करणारा आहे. सगळे अपंग आपल्या घरी राहतात आहे, स्वतः काम करून पोट भरत आहे, निराधार कुठ आहे? निराधार म्हणलं तर खाटलेवरचा माणूस आहे. अपंगाची अवस्था त्यांनी या निराधार श्रेणीमध्ये टाकून दयनीय करून टाकलेली आहे. त्या शब्दाचा जो वापर होतो, तर त्या शब्दाच्या वापरामध्ये काय होत आहे की अपंगांनाही वाटायला लागते आहे की आपणही निराधार, आपण निराधारच आहोत. त्यामुळं काम चुकारपणा, काम कमकुवतपणा हा अपंगांचा वाढलेला आहे. मोदींनी दिव्यांगाचं अपंगाचा दिव्यांग केला, परंतु त्याच्यात दिव्यांगता नाही आणता आली. कारण दिव्यांगता आणायसाठी भरपूर काही करावं लागेल. आणि मला नाही वाटत की मोदीच्या कल्पनेत मोदीजीच्या कल्पनेतला दिव्यांग हा रस्त्यावर फिरणारा बेघर अपंग, बेरोजगार अपंग, अशिक्षित अपंग हा दिव्यांग कधी राहू शकत नाही. हा अपंगच पहिले बरा होता. आज त्यांनी जो अपंगाचा दिव्यांग केला, नाव मोठं दर्शन खोटं, ह्या अशा प्रकारची त्यांची जे बनवलं आहे हे चुकीचं आहे. आम्ही आमच्यासाठी प्रत्येक विभागाचा 5% निधी दरवर्षी शिल्लक असतो, परंतु पूर्णपणे खर्च केला जात नाही. कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा कॉर्पोरेशनचा बजेट जो आहे हा 3300 कोटी रुपयाचा आहे, त्या हिशोबानं 165 कोटी अपंगांचा राखीव निधी आहे. 2016-2024 जवळपास मला वाटते 5 ते 6 वर्षापासून हा निधी पूर्णपणे युटिलाइज करता आला नाही. कारण की अपंगांची शिरगिंती जोपर्यंत होत नाही, पूर्णपणे 100% शिरगिंती जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत अपंगांसाठी ज्या योजना आहे या क्रियान्वित करण्यात येणार नाही. अपंगांची शिरगिंतीसाठी आम्ही प्रत्येक वेळेला बोललो, कॉर्पोरेशनला निवेदन दिले, म्हणजे यांना यांच्याजवळ प्लॅनिंग्स नसेल तर आपण सांगावं कमीत कमी. आम्ही सांगितलं त्यांना की तुम्ही विद्यार्थी स्तर जे आहे या ठिकाणी पैसा लागत नाही, फक्त शिक्षकांना सांगावं लागते की तुमच्या घरापाशी असलेला दिव्यांग त्याची कॅटेगरी कशी आहे, काय राहते, कुठं राहते, कसा राहते, शिक्षण किती आहे, ह्या सर्व गोष्टीचा एक जर मला वाटते एक असा पेपर जर दिला एका विद्यार्थ्याला, तर तो दिव्यांगाची गिनती करून आणा आणि शासनाजवळ ऑटोमॅटिकली डाटा उपलब्ध होईल. परंतु कॉर्पोरेशनची मानसिकता ही बरोबर दिसत नाही आहे. आणि त्यामुळं कसं आहे की आम्हाला हे आता जे पत्र आलं आहे, हे जे पत्र दिलं आहे ते पत्र मला वाटत नाही की त्यांना आपण आम्ही वेळ दिली पाहिजे. तर कारण की स्पेशली अपंगांची दिशाभूल करणारं पत्र आहे. तुम्ही याची फोटो काढून लागेल तर तुम्ही पाहू शकताय की आम्ही आजचा जो घेतलेला पवित्रा हा चुकीचा आहे किंवा बरोबर आहे याचा आकलन तुम्ही करा. तो देखा आपने किस तरीके से विदर्भ विकलांग समिति की ओर से बोला गया कि उन्हें 200 स्क्वायर फीट प्रति परिवार और 2,00,000 रुपए प्रति परिवार दिया जाए. ऐसे अन्य खबरों के लिए देखते रहे मास्टर TV 24. कैमरामैन प्रवीण के साथ मैं अभिषेक दुबे, नागपुर.